वयात आल्यानंतर त्याच्यासाठी मुलगी पाहण्याची हालचाल कुटुंबाकडनं सुरू होत असते. मात्र लग्नाचं वय होऊन सुद्धा मुलगी मिळत नसल्याचा प्रकार अनेक गावात आपल्याला पाहायला मिळतो. अशाच सोलापूरमध्ये लग्नासाठी मुलगी मिळत नसलेल्या वैतागलेल्या मुलांनी चक्क नवरदेवाचा पेहराव घालून घोड्यावर स्वार होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आम्हाला शेती कमी आहे, मुलींना शहरातला सरकारी नोकरी असलेला मुलगा पाहिजे अशी अपेक्षा मुलींनी बाळगल्याने आम्हाला लग्नासाठी मुली डावलत असल्याची व्यथा एका मोर्चेकऱ्याने मांडली. मुलींची अपेक्षा जास्त आहेत की मुलगा नोकरदार पाहिजे, शहरात राहणारा पाहिजे आणि शेती जास्त पाहिजे, 10-15 एकर शेती असेल अशा अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे माझं वय 28 आहे. 4-5 वर्ष झाले आता मुलीला आम्ही पाहण्यासाठी का पाहत आहे आतापर्यंत. लग्नासाठी मुलीसोबतच सरकारने गर्भलिंग कायदा आणखी कडक करण्याची मागणी देखील या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. लोक राजरोसपणे गर्भलिंग निदान करून लाखो मुलींचा गर्भाशयातच जीव घेत आहेत, म्हणूनच आम्हाला लग्नासाठी मुलींची संख्या कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आमची व्यथा सरकारने गांभीर्याने घेऊन गर्भलिंग कायदा कडक करून तरुण मुलांना मुली मिळाव्यात अशी मागणी या नवरदेवांकडनं करण्यात आली आहे. ही अजब मागणी करण्यात आल्याने हा मोर्चा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. तर गोरगरिबाने कमवायचं काय आणि मुली बघण्यासाठी पैसे घालवायचे किती, यासाठी खरं तर त्यांच्यासमोर हा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी आज मी ह्या मोर्चाला आलेलो आहे.